प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मैदानावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बहुजनांचे कल्याणासाठी महाविकास आघाडी शासन सदैव तत्पर आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वानुसार सरकार काम करत आहे. यापुढेही असेच कल्याणकारी काम सुरू राहील. चंद्रपूर जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा यासाठी समतोल विकासाची हमी देत असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुणुले, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचरलावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण हुमणे यांच्यासह प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, कोविड योद्धा, पुरस्कार प्राप्त झालेले मान्यवर, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात आला. यात जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पुरस्कार देण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील ASI लिलेश्वर वराडमारे व विजय बोरीकर यांना गुणवत्ता सेवा पदक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. आदरचा मार्ग साध्यामध्ये आन बान शांत पती सर्वधम संभाव हिंदू भाई, मुसलमान भाई, सिख भाई, बौद्ध भाई, ख्रिश्चन भाई एक साथ रहते, कोटी कोटी नमन है उन हुतात्माओं को. एक साथ सैकड़ों हाथ उस राष्ट्र ध्वज के प्रति पालक मंत्री जी सलामी दे रहे थे, साथ में पूरे यहाँ पर लोग मौजूद. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता, त्यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना अंमलात आली तो ऐतिहासिक क्षण म्हणजे 26 जानेवारी 1950 अर्थात प्रजासत्ताक दिन. घटनेचे शिल्पकार महामानव परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्याने स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या माध्यमातून देशाला एका सूत्रात बांधणारी घटना तयार करून देशाला अर्पण केली. त्या राज्य घटनेची अंमलबजावणी संपूर्ण भारतात सन 1950 ला आजच्याच दिवसापासून आपले आणि आपले राष्ट्र आज प्रजासत्ताक झाले. याच घटनेने आम्हाला आमचा धर्म, संस्कृती, भाषा, आमच्या परंपरा जपण्याचा अधिकार दिला. या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी भारतीय घटना
तगण्याचा श्वास आहे। आज या अमल या मंगल प्रसंगी आम्ही सर्व भारतीय संविधानाप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करतोय, हे आपण सर्व मिळून सांगूया। अनुसूचित जाती, अल्पसंख्याक, आदिवासी, महिला, पुरुष, दिव्यांग, निराधार या सर्वांना समान अधिकार देण्याचे अभिवचन या घटनेने आम्हा सर्वांना दिले। कोणताही भेदभाव घटनेला मान्य नाही। भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून त्याच पत्त्यावर चालणारे हे राज्य चालविण्याचा स्पष्ट संकेत घटनेने सरकारला दिले आहे। यापासून कोणतेही सरकार बाध्य होऊ शकत नाही। बहुजनांचे कल्याण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सदैव तत्पर आहे। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्वानुसार सरकार काम करत आहे। यापुढेही असेच लोककल्याणकारी काम सुरू राहील याची ग्वाही आजच्या या शुभप्रसंगी आपल्याला देतो। चंद्रपूर जिल्ह्याला स्वतःचा एक इतिहास आहे। या ऐतिहासिक आणि विविधतेने नटलेल्या वनभूमी तसेच खनिज संपत्तीने परिपूर्ण नटलेल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज ध्वजारोहण करताना मला मनस्वी आनंद होत आहे। मागील वर्षी मी राज्याचा मंत्री झालो आणि मंत्री म्हणून काही करायला मिळण्यापूर्वीच कोरोना आला। सर्व विश्वाला व्यापून टाकणाऱ्या या कोरोनाने सर्व देश आणि व्यवहार बंद केले। उपचार मिळावे म्हणून सर्व सोयी सुविधासह अद्ययावत व वातानुकूलित अशा तब्बल 38 रुग्णवाहिका एम्बुलन्स ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले। राज्यात आज पुण्यानंतर सर्वाधिक शासकीय एम्बुलन्स असलेला जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली, ही आम्हा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे। तुम्हाला सांगायला आनंद होतो, आज कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत अशी लस तयार झाली आहे। जगातील अनेक देश यावर संशोधन करीत असताना पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने कोविशिल्ड तयार केलेली आहे। जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील 16,524 कोटा योद्ध्यांना कोविशिल्ड लस देण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे। सध्या 9,000 लाभार्थ्यांसाठी लस प्राप्त झाली असून उर्वरित साठाही लवकरच प्राप्त होईल। आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मोठ्यात आपल्याला काम करता आलं। संकटकाळी नागरिकांना मदत करता आली, लोकांच्या जवळ जात आलं। तसेच बहुजन कल्याण खात्याचा मंत्री म्हणून बहुजन समाजाच्या तरुणांसाठी महत्वाचे व ठोस निर्णय या ठिकाणी घेता आले। आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की बहुजनांसाठी महाज्योतीची स्थापना करून यावर्षी 20,000 विद्यार्थ्यांना जेई ट्रिपल ई आणि नीटसाठी त्यांना मदत करण्याचा निर्णय, त्याबरोबर UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा या माध्यम महाज्योतीच्या माध्यमातून 500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला। ओबीसीचा विद्यार्थी हा समाजातील भटक्या जमातीतील विद्यार्थी हा पायलट व्हावा म्हणून अनेक एव्हिएशन कंपन्याबरोबर करार करून यावर्षी 60 विद्यार्थी आम्ही एव्हिएशन कंपनीमध्ये पाठवून कमर्शियल पायलट करण्याचा निर्णय, आणि गरीब हा भटक्या जमातीतील कुटुंबातला तरुण हा पायलट म्हणून राहावा आणि त्या गावामध्ये त्याची ओळख एक व्हावी या उद्देशाने हा काम हाती घेतलेला आहे। खरं तर एकूणच चंद्रपूर जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना त्यासाठी सन्मानाने आपण पूर्ण एक सक्रिय मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून समत्व विकासाची मी आज आपल्या सर्वांना हमी देतो।